पाचोरा विधानसभा मतदारसंघात दोन डम आमदारकी भूषवलेला किशोरप्पा पाटलांची हॅट्रिक यंदा धोक्यात असल्याचे चिन्ह दिसत आहेत. एकीकडं कधी काही चांगले मित्र आणि दुसरीकडं बहीण या दोघांचं आव्हान त्यांना निर्माण झाले. मग कसं असणार आहे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचं गणित, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभा या स्पेशल सिरीजमध्ये आपलं स्वागत. आजच्या या सिरीजमध्ये आपण पाचोरा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यात मोडतो. हा मतदारसंघ जळगावच्या दक्षिणेला येतो. त्याच आमदाराला पुन्हा कधीही संधी न देणारा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. काही अपवाद वगळता ही परंपरा या मतदारसंघानं कायम राखली आहे. त्यातीलच एक अपवाद म्हणजे 2019 निवडणूक. 2014 आमदार राहिलेले किशोरप्पा पुन्हा एकदा 2019 निवडून आले. मात्र आता अप्पांना तिकीट मिळण्यापासून ते निवडून येण्याचं गणित जर असं अवघड वाटतंय. याचं कारण म्हणजे महायुतीत इच्छुकांची गर्दी. कधी काही चांगले मित्र राहिलेले शिंदे आणि त्यांची बहीण हे दोघेही किशोरप्पांच्या विरोधात लढण्याची चिन्ह आहेत. 2009 या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ हे आमदार राहिलेत. 2014 मात्र राष्ट्रवादीकडून पुन्हा वाघ आणि शिवसेनेकडून किशोर पाटील यांच्यात लढत झाली. मतदारसंघाने तोच आमदार निवडून न देण्याची जी परंपरा आहे ती कायम राखली आणि आमदार किशोर पाटील निवडून आले आणि आमदार झाले. खरी आणि रंजक लढत झाली ती 2019. 2019 मध्ये प्रमुख तिरंगी लढती झाली. यामध्ये शिवसेना भाजप युतीत ही जागा शिवसेनेला सुटल्याने पुन्हा एकदा किशोर पाटील यांना उमेदवारी मिळाली. पण अमोल शिंदे यांना देखील निवडणूक लढवायची होती. खरं तर अमोल शिंदे आणि किशोर पाटील हे कधी काही एकमेकांचे चांगले मित्र होते. 2014 निवडणुकीत अमोल शिंदे यांनी किशोर पाटील यांना आमदारकीसाठी ती लढण्यासाठी मदत केली होती. मात्र त्यानंतर नगरपालिका बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये दोघांनीही नेहमीच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आणि हा जो संघर्ष होता तो 2019 विधानसभा निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आला. अमोल शिंदे यांना 2019 विधानसभा लढवायची होती, मात्र ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना मागून भाजपचा छुपा पाठिंबा होता असं देखील सांगितलं जातं. 2019 अवघ्या 2000 फरकांनी किशोर पाटील निवडून आले आणि अमोल शिंदे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे दिलीप वाघ हे तिसऱ्या क्रमांकावर होते. 2019 नंतर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी स्थापन झाली, तिन्ही पक्षांचं सरकार सत्तेत आलं. नंतर पुन्हा शिवसेनेत जेव्हा बंड झालं तेव्हा शिवसेनेतून शिंदे गटात किशोर पाटील हे सामील झाले. महायुती अस्तित्वात आली आणि त्यानंतर पुन्हा एक वर्षाने जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा तिसऱ्या क्रमांकाला असणारे दिलीप वाघ हे देखील अजित पवार गटात सामील झाले. म्हणजेच काय तर 2019 एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले किशोर पाटील, अमोल शिंदे आणि दिलीप वाघ हे आता एकाच घरात एकाच कुटुंबात म्हणजेच महायुतीत आहेत. असं जरी असलं तरी आता मात्र 2024 विधानसभा निवडणुकीत सगळ्यांची तोंड वेगवेगळीकडे असणार आहेत. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांना सगळ्यांनी एकत्र येऊन जरी मदत केली असली तरी विधानसभेला मात्र प्रत्येकाच्या हातात वेगळा अजेंडा दिसणार आहे हे मात्र फिक्स आहे. महायुतीत असून देखील किशोर पाटील आणि अमोल शिंदे हे एकमेकांच्या विरोधात रोज नवे आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळते. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर लोकसभा तो जाकी है आमदार की बाकी है असा जल्लोष पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला. लगेच थोड्या दिवसांनी मग विधानसभा मतदारसंघात कामं होत नसल्याचा शेतीच्या समस्या घेऊन पत्रकार परिषद घेत अमोल शिंदे यांनी किशोर पाटील यांच्यावर टीका केली. हे आरोप प्रत्यारोप आता दिवसेंदिवस वाढताना दिसतात. पाचोऱ्यात महायुतीतील धुसफूस बाहेर येते. अमोल शिंदे यांनी पुन्हा एकदा आपण अपक्ष निवडणूक लढवणार आहे असं सांगितलंय. जरी जागा भाजपला सुटली नाही, आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, तर आपण अपक्ष लढू असे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत. याशिवाय अजित पवार गटातून आलेले दिलीप वाघ देखील असंच म्हणतायत, जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही देखील अपक्ष निवडणूक लढू यावर ते ठाम आहेत. त्यामुळे महायुतीतूनच हे दोन आव्हानं किशोर पाटलांना असणार आहेत आणि त्यापेक्षाही मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांचं. शिवसेनेत बंड झाल्यानंतर आरव पाटील यांच्या कन्या आणि किशोर पाटील यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरेंना साथ दिली. ठाकरेंनी देखील ही संधी साधत सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीचे
उमेदवार जाहीर केलं. आता बघा, आपले वारसदार कैलासवासी आरोतात्या पाटील यांच्या विचाराशी त्यांनी म्हणजेच किशोरप्पांनी प्रतारणा केली. त्यामुळे किशोरप्पांबरोबर उभे ठाकलेल्या वैशाली सूर्यवंशी यांची पाठी कोरी आहे. गेल्या 2 वर्षात त्यांच्या मतदारसंघातील संघर्ष पाहता वैशाली सूर्यवंशी यांना मतदारसंघात लोकप्रियता मिळते. त्यामुळे आमदार किशोरप्पांना वैशाली सूर्यवंशी यांची फार मोठी अडचण ठरणार आहे, हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आता एकीकडे बहीण तर दुसरीकडे कधी काही आमदारकीसाठी मदत केलेले मित्र अशा पेचात किशोरप्पा अडकलेत. दुसरीकडे विकास कामं, शेतकरी प्रश्न या सगळ्यांच्या विरोधात महायुतीचे पक्ष बोलत असल्याने यंदा अप्पांची हॅट्रिक हुकणार की काय अशी शंका लागून राहिली आहे. दरम्यान याबद्दल तुमचं मत काय? किशोरप्पा यंदा हॅट्रिक करतील की यंदा पाचोऱ्याची परंपरा कायम राहील? कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी अर्थात टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा.